कधी कधी निसर्ग साथ देत नाही, कधी जास्त पाणी होतो, कधी कमी पाणी होतो। झाडेमुळे प्रदूषण चांगलं होईल आणि मांगळच्या 3-4 वर्षांमध्ये सुनगावमध्ये पाण्याची टंचाई एवढी बिकट परिस्थिती होती की 3 वर्ष म्हणजे सातत्यानं शेतकऱ्याला सामना करावा लागला। मुलांचा शिक्षणाचा खर्च, आणखीन हे सुखदुःख जे येतं याचा बी खर्च आमच्याकडून काही झेपवलेला जात नाही अशी समस्या आहे आम्हाला। असा प्रॉब्लेम येतो पैशाचा समजा, म्हणून लोक आत्महत्या करतात। तकरीबन 400 झाड संत्रे के दिए और 250 आम के दिए। मी 450 आंब्याची झाड लावली। एक एकर में अमरूद, एक एकर में सीताफल, एक एकर में संतरा ऑरेंज लगाए और उसमें सोयाबीन मूंगफली ऐसे पिक लेते हैं। एक तो ये एक बार लगाए 25-30 साल चलते, डबल डबल कामगिरी और खर्चा लगता नहीं। मी ये आंब्याचे जे झाड आहे याला पूर्ण ट्रीटमेंट ऑर्गेनिक तरीक्याने केलेला आहे आणि पाणी सुद्धा ड्रिपच्या माध्यमातून देत आहे। उसे पानी कम है हमारे इधर तो ठिबक से पानी पूर जाता है, झाड़ की भी जरूरत पूरी हो जाती, हमारा कम पानी में भी अच्छी आमदनी आ जाती। वो पेड़ है, पेड़ के लिए मारता नहीं आदमी को, रखता ही लगे यहाँ।